बाद ची एज लागण्याची संभावना होती आणि ती संभावना पंचांनी सत्यात उतरवली आणि इथे मात्र पहिली विकेट रेडी रहा कारण की नंतर बैटिंग करना परसोळे संघ ज्यावेळ जाईल त्यावेळस त्यांना अंधाराचा सामना करावा लागू नये या गोष्टीची थोडक्यात आपण नोंद घ्या। सूरज निकम टू मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र ओव्हरपिच बॉल आहे तर त्याला मात्र खेळून काढा ड्राइव केला धावची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे परंतु इथे रन कंप्लीट होते एक आणि या एक रन बरोबर टीम ची धाव संख्येचा अकाउंट ओपन झाले। थैंक यू वेरी मच मनोजी वगैरे सर आज मात्र या स्पर्धेतून आपला निरोप घेतात परंतु उद्या ते आपल्याला नक्कीच या ठिकाणी ऐकायला मिळतील। परंतु महाडपर्यंतचा प्रवास जवळजवळ 25 किलोमीटरचा प्रवास त्यांना करायचा आहे सो त्यांनी घेतली इथून रजा। यावेळेस ऑन साइडला फार चांगला फटका ताकदवर फटका आणि हा फटका मात्र देऊन जाईल टीमला पूर्ण शहानिशा केल्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय येईल। तत्पूर्वी बाउंड्री ही तर काउंट असणार आहे परंतु 6 की 4 हे मात्र येणारा काळ ठरवेल। तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत। चार रन चौकार फिल्डरच्या आणि बॉलच्या लागलेल्या रेस मध्ये विजय होतो चेंडूचा चेंडू सीमा पार बॅक टू बॅक नऊ धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या। चार बॉलचा खेळ इथे पूर्ण झाला। यावेळेस मात्र पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न बॅटचा बॉलचा संपर्क झालेला नाहीये शफल जरूर झाले होते परंतु बॅट इथे मात्र थोड्या लवकर फिरली होती आणि त्यामुळे चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात जातोय। डॉट बॉल सूरज निकम आणि त्याचबरोबर मनोज इथे मात्र ही जोडी मैदानामध्ये असलेली पाहायला मिळते। एक सूरज निकम पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरून मात्र बाहेर झाला दुसरा सूरज निकम सुद्धा मैदानात आलाय। यावेळेस बॅटची टॉपेज आता मात्र विकेटची संभावना आणि ही संभावना पुन्हा एकदा विकेट कीपरने उतरवली सत्यामध्ये। तुमचा या स्पर्धेतील प्रवास इथेच थांबणार त्यामुळे ही मॅच तुमच्यासाठी करो अमरो कारण की येणारी प्रत्येक मॅच तुमच्यासाठी करो अमरो असते परंतु आज जर तुम्ही ही मॅच जिंकताय तर मात्र तुम्हाला निश्चितपणे रेस्ट करायला मिळेल थोडीशी स्ट्रॅटेजी बनवायला मिळेल सो वेळ मिळेल एवढंच मात्र नक्की सांगतोय। थोडंसं रणपदे व्यत्यय येतोय आणि इथे मृत चेंडू डेड बॉल घोषित केला जातोय। गोलंदाजी मार्कवरती दीपक आपल्याला पाहायला मिळतो राईट आर्म ओव्हर द विकेट परसुळे टीम कडून शॉर्ट पिच बॉल होता त्याला मात्र पुल करता आलेला नाही आहे चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातात। आणखीन एक डॉट बॉलची भर पडती आहे। चांगली मॅच तुमच्या भेटीला येते आजच्या दिवसातील अंतिम शेवटची मॅच कोंडवी आणि परसुळे या दोन टीमच्या दरम्यानची असलेली ही मॅच स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः पैशांची आणि
बक्षिसांची खैरात आहे, परंतु या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता आत्ता तरी अजूनही जाणवलेली नाही आहे। कारण की मालिकावीरासाठी आपण पाहताय आमच्या व्यासपीठावरती ही हिरो सायकल या ठिकाणी मात्र स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार आहे। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांना मात्र एक आकर्षक ट्रॉफी देण्यात येईल। यावेळेस मात्र पहा चेंडूला पाठवून दिला, सरळ सहा धावांकरिता येतो षटकार। मेहनत या ठिकाणी स्पर्धेसाठी घेतली आहे केतन खाडे, त्याचबरोबर मयूर खाडे आणि आदेश बांद्रे यांनी मात्र ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी फार वेळ घेतला आणि वेळ मात्र त्यांचा आता मात्र यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेस सहा धावा मिळतात, 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या। त्यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र किंचितसा वळवला बाहेर, लेकट करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न मात्र त्याचा यशस्वी झाला। इथे मात्र हा बॉल मात्र जरूर बीट करून विकेट किपरच्या हातात निघून जातोय। शेवटचा एक अंतिम अखेरचा चेंडू या ओव्हरमधला बाकी आहे। दीपक चांगली गोलंदाजी करतो, दोन षटकार या ओव्हरमधून जरूर आलेत। इथे पहा पुन्हा एकदा पुढे सरसा होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु सफल झाल्यानंतर इथे तुम्हाला दाद मागण्याचा अधिकार उरत नाही हेच सांगणारी ही पंचाची भूमिका या ठिकाणी मात्र सादर केली जाते। ओव्हरची होते समाप्ती, टीमची टोटल जाऊन पोचली 21 या आकड्यावरती, 21 ऑन द बोर्ड। कारण की पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या टोटल 9 आणि या ओव्हरमधून आत्तापर्यंत धावा आल्यात 12, एकूण 21 धावा आत्तापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्यात। हे चांगलं संकेत आहे, दोन्ही टीमसाठी 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किती टार्गेट सेट केलं जाईल येणार 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। ऐकू एक सुमधुर संगीत डीजे। पाहतोय की प्रणय गोलंदाजी मार्कवर आलाय, यावेळेस मात्र पहा अतिशय दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी साकार केली जाते प्रणयच्या माध्यमातून। मागच्या मॅचमध्ये जर इथे डेड बॉलचा इशारा आला, इथे मात्र पाहू शकाल आपण पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, बॉल बॅटच्या पट्ट्यात येऊ दिला जात नाही आहे। हे विशेष आहे प्रणयचं, या गोलंदाजचं कौतुक करावं लागेल, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण की आपण पाहतोय ज्या पद्धतीने सगळ्या खेळाडूंना एकत्र घेऊन चालणारा हा संघ अर्थात परसोळे संघ, ज्यातील अजिंक्यने मात्र आतापर्यंत चांगला दमखम दाखवली आपल्या टीमसाठी। यावेळेस लाफ्ट केलाय ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ सहा धावांकरिता येतो षटकार। एका
षटकार येतोय टीमची टोटल षटकार आणि पुढे सरकताना आपल्याला पहायला मिळेल 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. तिसऱ्या बॉलवरती आलाय षटकार. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा हेच घडलं होतं. पहिले दोन बॉल डॉट आले त्यानंतर तिसऱ्या बॉलवर षटकार आला, चौथ्या बॉलवर षटकार, त्यानंतरचे दोन बॉल डॉट होते. आता मात्र हा चेंडू काय घेऊन येईल हे पाहणं गरजेचं. आणखीन एक वन मोर ऍडेड इन द टोटल, बॅक टू बॅक टू इन अ रो मॅक्झिमम षटकार. आता मात्र डॉट, आता डॉट. तिथे मात्र गुडलाईन स्पॉटचा बॉल अगदी यशस्वीरित्या बॉलरने संपन्न करून दाखवला आणि विकेट किपरने जो कानमंत्र दिला होता, अजिंक्यने जो कानमंत्र दिला होता, तो मात्र आता काहीतरी कामी यायला लागले असंच या ठिकाणी वाटायला लागलं. मागच्या मॅचचं स्टॅटिस्टिक आपण तुम्हाला नुकतंच समजवलं, डॉट डॉट सिक्स सिक्स डॉट डॉट, आणि या ओव्हरचं सुद्धा स्टॅटिस्टिक आतापर्यंत सेम आहे, डॉट डॉट सिक्स सिक्स डॉट. आता डॉट आला तर मागच्याच ओव्हरचा इथे रिप्ले पाहायला मिळेल. इथे पाहूया डॉट बॉल आणि इथे तीन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. पहिलं षटक आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर सिंगल, नंतर दोन चौकार, डॉट आणि विकेट, असं या पहिल्या ओव्हरचं स्वरूप होतं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये काय घडलं तर अगदी सेम बॉल दोन्ही बॉलर्सने डिलिव्हर केले, डॉट डॉट सिक्स सिक्स डॉट डॉट, हे दोन्ही ओव्हरमध्ये सेम राहिलं. त्यामुळे या दोन ओव्हरमधून एकूण धावा आल्या 24. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 9. टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा. थोडंसं फिल्डिंग लवकर लावा अजिंक्य, कारण की समोरील टीमला सुद्धा बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हर तुम्हालाच त्या ठिकाणी मात्र बॅटिंग बॅड लाईटचा सामना करावा लागेल. कारण की सूर्याची किरणे आता मात्र पूर्णतः अस्ताला गेलेत, फॉर्मॅलिटी उजड त्या ठिकाणी मात्र बाकी राहिल्या. यावेळचा चेंडू ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, फिल्डर येतोय चेंडू खाली आणि इथे कॅच पकडली जाते यशस्वीरित्या आणि इथे बॅट्समन नंबर 3 मैदानाच्या बाहेर. भव्य दिव्यता जर आपण पाहिली तर निश्चितपणे या अंगावरती काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. इथे पहा रणपदे व्यत्यय येतोय, मृत चेंडू घोषित केला जातोय. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज आपण एक जबरदस्त स्पर्धेचा आनंद घेतोय. धामन देवी चषक 2022 आडवा बाटने खेळला, ताकदवर फटका त्याला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार येथे मात्र आलाय, टीमची टोटल जाऊन पोहोचली या षटकाराच्या साईडने 39 या आकड्यावरती, 39 ऑन द बोर्ड. वन मोर यावेळेस समोर खेळला डाऊन द ग्राउंड, व्ही शेप मध्ये चेंडूला उडवून दिला ओव्हर द बॉलर साइड आणि इथे आणखीन 6 रन ऍड करूया टोटल मध्ये. टीमची टोटल षटकार
ऑन हॅट्रिक पूर्ण होईल का? गती कमी करून टाकलाय चेंडू, परंतु पाहूया उजव्या यष्टीपासून खूप बाहेर, खूप बाहेर टाकावा लागेल पुन्हा एकदा हा चेंडू. वाईट बॉलचा इशारा आलाय. मागच्या मॅच मध्ये समीरने षटकारांची हॅट्रिक खेचली आहे, तर चान्स आहे इथे. उडवला चेंडू सरळ काव कॉर्नरच्या डोक्यावरून, बॅक टू बॅक तिसरा षटकार बॅट्समन समीरच्या बॅट मधून, पाचवा षटकार. षटकार इथे मात्र पाहायला मिळतील अजूनही. इथून मात्र दोन चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती निलेश राईटम ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळला चेंडू, गॅप मध्ये आहे, टप्पा पडल्यानंतर दोन फिल्डरला इथे मात्र बीट करत होता, परंतु अगदी त्या ठिकाणी फिल्डिंग एफर्ट चांगले पाहायला मिळाले. सेफ आहे, दोन रन इथे मात्र मिळणार आहेत आणि या दोन रन बरोबर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 54, 54 या आकड्यावरती. एक वेळ अशी होती जणू वाटलं सुद्धा नव्हतं की या धावसंख्येला इतकं पुढे नेण्यात येईल, परंतु ही ओव्हर जी आहे ना ती फार कठीण ठरली आहे. पाच षटकार इथे समीरच्या बॅटमधून आलेत, शेवटचा एक बॉल अजूनही येणं बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती काय नेमकं आहे हे टार्गेट सेट करणारा बॉल. इथे समोर खेळलाय चेंडू, परंतु ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, वरती थ्रो झालाय आणि अगदी योग्य दिशेने हा थ्रो झालेला पाहायला मिळाला. रन मिळाली एक आणि एक बरोबर टीमची टोटल झाली आहे 55 झाल्या. 56 धावांचं टार्गेट आहे आणि या 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, ही मॅच कोण जिंकेल, या मॅचचा शेवट का असेल, असे अनेक प्रश्न तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या, पाहुण्यांच्या आणि खेळाडूंच्या मनामध्ये आहेत. आणि या तमाम शंकेचं निरसन करण्यासाठी या संपूर्ण इनिंगचं मॅचच्या शेवटपर्यंत धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चालतो आहे या घाटकोपर नगरीचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहणार आहोत निलेशजी पवार सरांना. आपण ऐकूया आजच्या दिवसाचा शेवट त्यांच्याच माध्यमातून केला जाईल. तोपर्यंत आजच्या दिवसासाठी मी रजा घेतोय. उद्या आपण पुन्हा एकदा सकाळी ठीक 8:30 याच मैदानावरती भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री, धन्यवाद. कोंडवीस संघामध्ये बॅट्समन होते तरी कुठे, असा प्रश्नचिन्ह नक्कीच सर्वांना पडला असेल. कारण अशा प्रकारचे बॅटिंग दोन्ही सामने जर पाहिले तर एक प्रोफेशनल क्रिकेटर कसं असतो तशा प्रकारे बॅटिंग करताना हे हा संघ पाहायला मिळाला आहे. समीर भोसले आणि सूरज यांनी जी काय बॅटिंग केली आहे अतिशय अफलातून बॅटिंग, धुमाधार बॅटिंग केली, विस्फोटक फलंदाजी समीर याची राहिली. पाच षटकार त्यांनी खेळून काढलेत, 55 धाव बनवल्यात, 56 धावांचं टार्गेट परचुले. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, नवीन बॉल तू उपलब्ध करा, मॅचला सुरुवात करा. पंचांना विनंती आहे क्षेत्ररक्षण सजवायचे. कोंडवी संघ परचुले विरुद्ध कोंडवी या दोन संघातील दुसऱ्या फेरीतील मॅच, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा, दामनदेवी चषक. दीपक जाधव आणि दिवेश चकपाळ, दिवेशने आज अर्धशतक देखील लगावलंय
या अगोदरच्या सामन्यामध्ये, आणि नक्कीच त्यांनी सांगितलं की मी माझ्या हातातून एक स्पर्धा एक सामना मी आम्ही हरलो होतो माझ्यामुळे. त्याने बॅटिंग देखील केली होती, ती म्हणजे दिव्याला एक चॅम्पियन ट्रॉफी होती मागील हप्त्यामध्ये. तिकडेच काहीतरी 6 बॉल 7 धावांची आवश्यकता होती, एक चौकार खेळला, परंतु नंतरचे जे काही चेंडू त्याने खेळले की त्याला वाटलंही नव्हतं की मी अशा प्रकारे मॅच घालवेल आमच्या संघाची. त्याचीच पुनरावृत्ती त्याचीच नक्कीच त्याने जाण ठेवली आणि या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली, संघाला विजय मिळवून दिला. 50 धावा त्याने आपल्या वैयक्तिक पूर्ण केल्या आणि आता मात्र गरज आहे तशी दिव्येश सकपाळ आणि दीपक जाधव यांच्या बॅटिंगची. 53 धावा बनवायच्या आहेत, 24 बॉल आहेत. 24 चला घाई करा कोंडवी संघ. कोंडवी संघ कृपया विनंती असेल आपण घाई करायची. परसुले संघाने त्यांची 4 षटकं त्यांच्या वेळेत पूर्ण केले, तुम्ही देखील तेच करा. 24 बॉलचा खेळ आहे आणि 56 धावांचं टार्गेट. त्यासाठी दीपक जाधव पहिला चेंडू फेस करेल सूरज. पहिल्याच बॉलवरती मिडविकेटला फटका खेळला आहे, क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. समीर त्या ठिकाणी आहेत, चांगली बॅटिंग समीर यांनी पाहायला मिळाली, अतिशय विस्फोटक फलंदाजी आजच्या दिवसामध्ये. षटकार नक्की त्यांचे जास्तीत जास्त पाहायला मिळाले. दिव्येश सकपाळ देखील जास्तीत जास्त षटकार खेळणारा फलंदाज ठरलाय. सूरज गोलंदाजीसाठी, सूरज यांनी देखील चांगली बॅटिंग केली, आता मात्र बॉलिंगची दरमदार सांभाळत आहे. चेंडू हा वेद पॉइंटला एक सोपा आणि सहज झेल टिपलाय, कोणतीही चुकी होणार नाही. मोठा धक्का बसतोय परसुले संघाला. दिव्येश सकपाळची खेळी संपुष्टात. कोणाला 2-व्हीलरची चावी भेटली असेल तर आमच्याकडे सुपूर्द करा. 2-व्हीलर बाईकची घ्या चावी. कोणाकडे कोणाला सापडले असेल, कुठे भेटले असेल, कुठे दिसत असेल ते आमच्याकडे सुपूर्द करा. आपल्या मोर खाड्याची चावी आहे. मागील स्पर्धेमध्ये रबाळेला देखील त्याचं वॉच हरवलं होतं, म्हणजे काही ना काही मयूर खाडे. पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये हा चेंडू मात्र नक्कीच लॉंग ऑफ च्या डोक्यावरून चौकार. 4 धावा. हे भूमिका बजावत आहेत आमचे समालोचक मित्र हर्षद मडवी सर, आता डीजे मास्टरच्या रूपामध्ये त्यांना पाहतोय. तफलक जर पाहिला तर 5 आकड्यावरती मोठे फटकेबाजी करावी लागेल दीपक जाधवला, कारण दिव्येश सकपाळ स्वस्तात माघारी परतलेत. हा कुट्टप्प्याचा बॉल त्याला मात्र स्क्वेअर लेगला पाठवलाय, क्षेत्ररक्षक येतोय का चेंडूवरती, परंतु चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, या 2 चेंडूवरती देखील मोठे प्रहार आले तर कुठेतरी कमबॅक करू शकतात परसुले संघ. हा कुट्टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला, जिथं फिल्डर नाही तिथं मात्र फटकेबाजी करताय दीपक जाधव यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चौका. शेवटचा बॉल तीन लगातार चौकार खेळले दीपक जाधवनी. दाफलक पुढे गेलाय, 13 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. डॉट बॉल यष्टी रक्षकाचा वेध, कोणतीही नाव मिळत नाहीये. षटकाची देखील समाप्ती होते, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 13 धावा. चला घाई करा, स्पीडअप करायचे. 18 बॉल शिल्लक आहेत, 18 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता.
मदत होईल, नक्कीच ते या स्पर्धेतून माघार घेतील. परंतु कोणताही एक संघ ज्याला पराभूत व्हावं लागेल आणि जो संघ जिंकेल तो नक्की त्या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल. स्वप्नील स्ट्राईक एंडवरती आहेत दीपक जाधव. नॉन स्ट्राईक एंडला दीपक जाधव यांनी 3 चौकार खेळलेत, तर स्वप्नील यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. चांगली बॅटिंगचा परफॉर्मन्स त्यांचा नक्की त्यांनी दाखवलाय कित्येक स्पर्धेमध्ये. परंतु आता गरज आहे परचुले संघाला. अखुट टप्प्याचा बॉल होता, शरीरापासून थोडा दूर ठेवला डॉट बॉल. यष्टी रक्षकाचा वेध. पहिल्या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकला जातो मनोज यांच्या माध्यमातून. 56 धावांचं टार्गेट पार करायचंय, त्यासाठी तुम्हाला मोठी फटकेबाजी खेळावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील येणाऱ्या काही चेंडूमध्ये. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील. अखुट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र नक्कीच ऑन साईडला खेळ आहे. दोन्ही खेळाडू मात्र चेंडूकडे पाहत राहत आहेत. येतो या षटकार. मर्षीच्या बाहेर फळ फटकवत असतो, चांगले विस्फोटक फलंदाज देखील म्हणून ओळखला जातो परचुले संघ. आणि संपूर्ण परचुले संघ जर पाहिला तर संपूर्ण संघ ताडदेव मुंबईला एका ठिकाणीच वास्तव्यात आहेत, एकाच बिल्डिंगमध्ये ते संपूर्ण खेळाडू आपल्याला वास्तव्यात पाहायला मिळतात. आणि कुठेही स्पर्धा असू द्या त्यांची ही बस नक्की त्यांच्या सोबत असते. मोठा फटका या ठिकाणी खेळलाय कार्पेटच्या साहाय्याने. मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर घेतलीये, अतिशय वेगाने चेंडूची फेक केलीये. सूरज होते त्या ठिकाणी फिल्डिंगसाठी आणि चांगले फिल्डिंग. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेवरती धावफलक जर पाहायला गेला तर 20 धावा स्कोर कार्डवरती. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आज आणि उद्या या स्पर्धेचा आस्वाद नक्कीच घरबसल्या देखील घेऊ शकता. पुणे संपूर्ण ठिकाणी ज्या ज्या कमिटीचे जी कमिटी आहे या ठिकाणी त्यांच्या घरी देखील बसून ही स्पर्धा नक्कीच लाईव्ह पाहिली जाते. अखुट टप्प्याचा बॉल, दीपक जाधव मात्र सोडणार नाही. पाटवळे सीमारेषेच्या बाहेर. येतो ह्या खणखणीत असा षटकार. करू नका, वारंवार आपण टीम मीटिंग करू नका याची नोंद असेल, कारण शेवटची मॅच आहे. परचुले संघाला देखील बॅटिंग करायचे. बॅड लाईटचं अपील नक्कीच चालणार नाही, म्हणूनच आपण नक्कीच सहकार्य करा. शेवटचे 2 बॉल आहेत. धावफलक 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणि शेत सर्व कमिटी मेंबरला सदस्यांना विनंती आहे आपल्या आयोजकांना की बॉल गेला तर लगेचच फेका. शेवटची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. एक धाव तर घेतली जाईल का आणि हो, एक धाव पूर्ण केली गेली. एक बाईच्या रूपामध्ये ही एक धाव असेल. चारी पंच आज मात्र नक्की चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली आहे. आणि आमच्या समालोचक मित्रांनी देखील चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये केलंय. लाईव्हच्या टीमने देखील चांगलं कव्हरेज दिलं, आयोजकांनी देखील तेवढंच यशस्वीरित्या पहिल्या दिवसामध्ये आयोजन केलंय. सर्वांनीच मात्र सहकार्य या स्पर्धेसाठी केलंय. धामनदेवी गावचे सर्वच ग्रामस्थ मंडळी सर्वांचा आभार व्यक्त करू आजच्या दिवसासाठी. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत, त्या 28 धावा धावफलकावरती. येणारे बॉ चेंडू शिल्लक असतील ते 12 बॉलमध्ये बनवायच्या त्या 28. अजूनही 28 म्हणजे अर्धा खेळ संपलाय. 12 बॉलमध्ये 28 बनवल्यात. सोहम गोलंदाजीसाठी 11 नंबरची जर्सी परिधान करून शरीयष्टी जर पाहिली तर उंचपूर असा गोलंदाज भव्य कशा प्रकारे. आज जर पाहिलं तर IPL इंडियन प्रीमियर लीगचं ऑक्शन देखील सुरुवात झाली आणि ईशान किशन आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू राहिलाय. 15 करोड 25 लाखाला हा खेळाडू मुंबई इंडियन्सने खरेदी केलाय.
एक चांगली वार्ता देखील आपल्यासमोर येते आहे. चेंडू वाईट बॉल होता त्यावरती चौकार येतो बाईच्या रूपामध्ये म्हणजे धावा मिळतील टोटल पाच. पाच धावांनी धावफलक पुढे जातोय 33 आकड्यावरती. दीपक चौर हा देखील खेळाडू 14 करोडला नक्कीच सोल्ड झालाय. सीएसके संघामध्ये त्याची वर्णी लागली. चेन्नई सुपर किंग. परंतु या ठिकाणी धामन देवी चषक आपण पाहतोय. चेंडू हा वेत आहे. मनोज मात्र कोणती चुकी करणार नाही. स्वप्नीलला देखील माघारी परतावं लागेल आणि खेळाडू क्रमांक दुसरा. सफल होऊन खेळायचा प्रयत्न फसतोय. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसतोय. डॉट बॉल. कोणती धाव मात्र मिळत नाहीये. एक एक चेंडू मात्र नक्कीच परचुले संघाला विजयापासून दूर ठेवतोय. तर एक एक मोठा फटका नक्कीच कोंडवी संघाला अडचणीत आणेल. परंतु चांगली गोलंदाजी करतोय सोहम या षटकामध्ये. दोन आतापर्यंत चेंडू टाकलेत. कोणतीही मात्र धाव नाहीये. फसवा चेंडू फसवलाय दीपक जाधवला अक्षरशः. या चेंडूने मात्र वळण घेतलं. यष्टी रक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. प्रेक्षक बा मुंबई गोवा हायवे वरून नक्कीच या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत आणि त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. परंतु जरा सांभाळून मित्रांनो मॅच पहा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. पहिला चेंडू वाईट आलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे या षटकातील. 8 बॉल आणि 23 ची आवश्यकता. बॅटची जाणी पहा. कोणती चुकी नाही. स्लिप मध्ये घेतली कॅच. मोठा अडसर दूर केलाय. दीपक जाधवला देखील जावं लागेल माघारी. खेळाडू क्रमांक 3 बॅक टू द पवेलियन. चला घाई करा. नवीन बॅटर साहिल. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल बाकी आहेत. चला घाई करा. उद्या मात्र जे संघ खेळणार आहेत पहिली मॅच 7:30 रिपोर्टिंग असेल. 7:45 टॉस होईल आणि 8 वाजता मॅचला सुरुवात होईल याची नोंद घ्या. हा चेंडू जर पाहिला तर यष्ट्यांवरतून यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल अजूनही विजयाची विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. चांगला बॉल यावरती देखील. परंतु कॅच घेतली यष्ट्यांच्या मागे. परतावं लागेल परसुले संघाचा. आणखी एक धक्का माघारी. दत्ताराम सकपाळ येत आहेत. यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा नक्कीच आता आपल्या संघासाठी कशा प्रकारे पार पाडतायत. 6 चेंडू धावफलक जर पाहिला तर 33 धावा आहेत. 56 बनवायच्या आहेत. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 23 स्ट्राईक एंडला मला वाटतं दत्ताराम सकपाळ आहेत. 40+G स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती तारदेवला. तिथं मात्र चांगली बॅटिंग केली होती. आता पाहूया आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी
कशा प्रकारे दत्तारामजी सकपाळ त्यांची तीन मुलं एक संघात खेळत आहेत, परंतु आता पाहूया दत्ताराम सकपाळ यांच्यावरती बारी आली. सहा बॉल 23 ची आवश्यकता. वर फुल टॉस, त्याला ऑन साइड ला खेळलंय क्षेत्ररक्षक. थोडस फंबलिंग देखील पाहायला मिळालं होतं मनोज यांचं, परंतु लगेचच चेंडूला गॅदर केलं, चेंडूची फेक केली, तद्वर दोन धावा घेतल्यात. पाच बॉल आणि 21 ची आवश्यकता. तुम्हाला मोठे फटकेच खेळावे लागतील, चेंडूला सीमारेषेच्या बाहेरच पाठवावा लागेल, तरच तुम्ही लक्ष्याचा पाठलाग करू शकता. एकेरी दुहेरीने काम चालणार नाही, षटकार चौकारच तुम्हाला खेळावे लागतील. पाच बॉल आणि 21 ची आवश्यकता गोलंदाजीसाठी. नक्कीच समीर आपल्याला पाहायला मिळतं, या समीरने पाच षटकार तब्बल घेतले आणि संघाला एक मोठी धावसंख्या उभी करून दिली. कोंडवी संघ नक्कीच एक नौका संघ म्हणून देखील ओळखला जातो. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पण फसलाय. एक धाव तर घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागते. पंच कळवत आहेत की हा व्हाईट बॉल आहे, अवांतर स्वरूपाची धाव. धावा मिळतील तब्बल दोन. सामन्यामध्ये नक्कीच अजूनही रंगत आहे. पाच बॉल शिल्लक आहेत, अजूनही 19 धावांची आवश्यकता. बॅटिंगसाठी जर पाहिलं गेलं तर आता सुजल आहेत. सुजल यांनी जर मोठे दोन मोठे फटके खेळले तर कुठेतरी पुन्हा एकदा सामन्यात रंगत निर्माण होऊ शकते. पहा धामन देवी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. धामन देवी गावचं आयोजन आज दिवसभरामध्ये अशाच प्रकारच्या मॅचेस सर्व पाहायला मिळाल्या. उद्या या आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षीस समारंभ देखील होईल, अनेक वेगळं काहीतरी जरूर पाहण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक सोहम चेंडूची फेक करतील, तद्वर दोन धावा अर्जित केल्या गेल्यात. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही धावांची आवश्यकता 17. चार बॉल 17 आवश्यकता. समीर मात्र सहजासहज मोठे फटके खेळू देणार नाहीये, परंतु खेळावं लागेल सुजलला. चेंडू हवेत आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टीपला जाईल का. हो, समीरने सांगितलंय मी पकडतोय कॅच, आणि फलंदाज परसुले संघाचा माघारी परतवतोय. म्हणजे तुम्हाला तीन षटकार लागवायचेत, तिन्ही षटकार मारायचेत. समीर चला घाई करा, क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. कोंडवी संघ विनंती असेल. मोठा फटका दत्ताराम सकपाळ यांच्या बॅट मधून तर आला आहे. क्षेत्ररक्षक मनोज येतोय त्या ठिकाणी, घेतली जाईल कॅच आणि दत्ताराम सकपाळ यांची देखील खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक या ठिकाणी बसतोय तो. सतरा धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये औपचारिकता पाहायला मिळते. चांगला बॉल चेंडू, मात्र नक्कीच लेग स्टंपचा आपल्याला हा चेंडू पाहायला, लेग स्टंप वरतून नक्कीच लेग स्पिन पाहायला मिळाला. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. दोन बॉल 16 धावांची आवश्यकता. धामन देवी चषक आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. 12 आणि 13 फेब्रुवारी या दिवशी हे मोठं आयोजन, एक दिमागदार आणि नीट नेट आयोजन. थोडासा उशीर झाला असं म्हणावं लागेल. षटकार येतोय, शेवटचा बॉल. दहा धावांची आवश्यकता. एक बॉल आणि 10 धावांची आवश्यकता.
चला समीर घाई करा, समीर एक चेंडू 10 धावांची आवश्यकता। आणि या ठिकाणी कोंडवी संघ विजयी मिळवला जातो या स्पर्धेमधील दुसरा विजय आणि परसुले संघाला देखील पराभूत केलं। षटकरांची आतिषबाजी ज्या खेळाडूने केली आहे, अतिशय चांगली फलंदाजी, वाटलंही नव्हतं कोंडवी विभागामध्ये असे खेळाडू देखील असतील। समीर या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्या आणि परसुले संघ आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय। दोन्ही मॅन ऑफ द मॅच मागील सामन्यामधील आणि या सामन्यामध्ये देखील समीर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि परसुले संघ आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय। आजच्या दिवसातील आजचा दिवस नक्कीच संपलाय असं आम्ही जाहीर करतो। आयोजकांचं देखील कौतुक, कारण सर्व ग्रामस्थ मंडळी आता मात्र खुर्च्या खाली दिसत आहेत, सकाळपासून खुर्च्यावरती होते, सर्व जागा त्यांनी नक्कीच आपापल्या जागेवरती पाहायला मिळत होते। चला या काही करा केतन गाडे, चला केतन गाडे, चला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय शेवटच्या मॅच मधील आजच्या दिवसातील नक्कीच लगातारचा दुसरा सामनावीर। दोन सामनावीर मात्र नक्कीच जाणार, पहिला सामनावीर पहिल्या मॅचचा आपण देऊया समीर, समीर भोसले याला हा पुरस्कार। भव्य दिव्य सोहळा या मैदानामध्ये आम्ही मात्र रजा घेतोय, उद्या पुन्हा एकदा हा क्रिकेटच्या सोहळ्याला आम्ही देखील दाखल होऊ आणि तुम्ही देखील तेवढ्याच संख्येने जॉईन व्हा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, धन्यवाद।